हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2019 एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो. ओके, तर परिपत्रकामध्ये काय पूर्ण आपण डिटेल बघणार आहे मित्रांनो. तर या परिपत्रकाचं पूर्ण डिटेल म्हणजे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जवळपास 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तर नेमका परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे ते आपण पूर्ण डिटेल बघूया. त्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच आहे की परीक्षा ॲप डाउनलोड करा. तिकडं फ्रीमध्ये पण तुम्ही सराव करू शकतो. आणि तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायचं असेल तर 249चा संच बाय करा. आणि तिकडनं एम के ए 40 न्यूज वापरल्याने 100 रुपये डिस्काउंट म्हणजे 149ला ते संच मिळून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकतो मित्रांनो. ओके, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण डिटेल दिलेलं आहे. तिकडनं तुम्ही बघून घ्या आणि पूर्ण लिंक थ्रू डाउनलोड करून प्रॅक्टिस करायला चालू करा मित्रांनो. चला तर परिपत्रक बघूया. तर परिपत्रक तुम्ही बघू शकता, थोडं झूम करून घेतो. हे दोन परिपत्रक आलेले आहेत. तर वेबसाईटवर तर अवेलेबल नाही आहे, ते व्हॉट्सअप थ्रूच्या सगळे व्हायरल होत आहे मोठ्या प्रमाणे. तर 15 नोव्हेंबर 2019 हा परिपत्रक आहे मित्रांनो. ओके, संदर्भ बघू शकता, विषय पण बघू शकता. सर्वात महत्त्वाचं परिपत्रक म्हणजे विषय असणार. ओके, तर विषय आपण बघूया. तर पोलीस शिपाई चालकपदाच्या भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीमध्ये जे गुण असतात ना, त्या गुणांचा तक्ता डिक्लेअर केलेला आहे मित्रांनो. ओके, तर हा परिपत्र कशासाठी आहे? तर शारीरिक चाचणी किती मार्काचे आहे? आता 50 मार्काचं आहे. ओके, तर ते 50 मार्काचे गुण डिवाईड केलेले आहेत. तर कशा कशासाठी किती गुण आहेत ते पूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि परिपत्रकमध्ये पण तेच मेन्शन केलेलं आहे मित्रांनो. ओके, तर पोलीस बलातील चालक जी पदे भरणार आहे ना मित्रांनो, जेव्हा 6/9/2019 एक जाहिरात आली होती की पोलीस चालकची पदे भरणार आहे, त्यासाठी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक अशा प्रकारची पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो. तर या पदामध्ये पूर्ण डिटेल दिलेले आहे की मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता पोलीस भरतीची कुठली असू द्या, त्यासाठी 50 मार्काचा फिजिकल म्हणजे शारीरिक चाचणी असणार आहे. त्यामध्ये 30 गुण कशासाठी असणार आहे? 1600 मीटर असणार आहे. आणि 20 गुण ही गोळा फेकसाठी असणार आहे. ओके, तर तसेच फिमेलचं 30 गुण 800 मीटरसाठी असणार आणि 20 गुण गोळा फेकसाठी असणार. याचाच डिटेल पूर्ण तक्ता वगैरे दिलेले आहेत. तुम्ही खाली बघू शकता, पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे. तर 1600 मीटर धावण्यासाठी किती 30 गुण आहेत. तर हा पुरुषांचा आहे, फिमेलचं पण म्हणजे स्त्रियांचं पण आहे, ते नंतर तुम्हाला दाखवणार आहे. तर इकडे तक्त्यामध्ये पूर्ण डिटेल दिलेले आहे. 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 30 गुण आहे. आलं लक्षात? तर 5 मिनिट 10 सेकंद त्यापेक्षा कमी, त्या टाईममध्ये आपण 1600 मीटर क्लिअर केलं असेल तर तुम्हाला 30 गुण असणार आहे. बाकीचा डिटेल तुम्हाला खालीच दिलेला आहे. तर 5 मिनिट 10 सेकंदपेक्षा जास्त, परंतु 5 मिनिट 30 सेकंदपेक्षा कमी, 27 गुण आहेत. अशा प्रकारे पूर्ण डिटेल दिलेलं आहे. याचा पण एक पीडीएफ फाईल तयार केलेला आहे, कारण काय व्हॉट्सअपमध्ये व्हायरल होत आहे, याचं पीडीएफ फाईल आत्तापर्यंत आलेलं नाही आहे. तर याचा एक मी पीडीएफ फाईल CS मध्ये करून पीडीएफ फाईल कन्वर्ट केलेलं आहे. याचा पीडीएफ फाईल पण मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिकडनं तुम्ही डाउनलोड करून म्हणजे तुमच्याकडे सेफ असणार आहे. कधी डेली बघायचं असेल तर म्हणजे आपण कन्फ्यूज होत असतो किती मिनिटाला किती म्हणजे किती मार्क असणार आहे. ते फीडअप फाईल तुमच्याकडे सेव राहून जाईल. ओके, तर पुढचं बघू शकतो, पुरुष उमेदवारांसाठी गोळा फेक. ही जो गोळा असतो ना आपला पुरुषांचा, 7 किलो 260 ग्रॅमचा असतो. म्हणजे आलं लक्षात? 7 किलो 260 किलोग्रॅमचा गोळा असणार आहे. ही गोळा फेक बघू शकतो 8.50 मीटरपेक्षा जास्त, म्हणजे 8.5 मीटरपेक्षा जास्त टाकलं तरच 20 गुण आहे. तर गोळाचं एक लक्षात ठेवा, जवळपास आपण म्हणू शकतो 7 किलो 250 ग्रॅम असं, म्हणजे 10 ग्रॅम जास्तच आहे. 7 किलो 260 किलोग्रॅम असणार आहे. 8.5 किलो म्हणजे 8.5 मीटरपेक्षा जास्त मीटर आपण पार केल्यानंतरच ते 20 मार्क भेटणार आहे. बाकीचं डिटेल दिलेलेच आहेत. कमीत कमीत बघा 3.10 म्हणजे 3.10 मीटरपेक्षा कमी टाकले की 0 मार्क आहेत. ओके, तर ॲव्हरेज बघू शकता तुम्ही 8.5 च्या आतच असणार आहे. आणि 7.90 च्या वर भरपूर उमेदवारांचा इकडेच गोळा पडतो आहे. ओके, तर आउट ऑफला भरपूर प्रॅक्टिस करावं लागते मित्रांनो, त्यासाठी गोळा पण लक्ष द्या. 20 मार्कासाठी आहे आता गोळा. ओके मित्रांनो, तर दोनच इव्हेंट असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम येऊ लागले. त्यासाठी भरपूर स्ट्राईक वगैरे झाले होते. आणि फर्स्ट लेखी एक्झाम आहे, नंतरनं फिजिकल आहे, ते पण 50 मार्काचं आहे. यासाठी थोडं प्रॉब्लेमच चालू आहे सगळीकडं.
आता बघूया, ते डिसेंबरला पण एक निकाल लागणार आहे, त्या निकालमध्ये काय लागणार आहे त्याच्यासाठी पण भरपूर उमेदवार वेट करत आहे की निकाल काय येणार आहे. तर जवळपास मी सांगतो की 50-50% असं लागू लागले निकाल. तर काही उमेदवार म्हणतात की फर्स्ट लेखीच पाहिजे, तर काही उमेदवार म्हणतात की फर्स्ट फिजिकलच म्हणजे शारीरिक चाचणीच पाहिजे. तर आपल्या हातात तर काय नाही आहे, शेवटी बघूया आपण 18 डिसेंबरला काय होणार आहे, तेव्हा निकाल येणारच आहे मित्रांनो, तेव्हा आपण बघू शकतो. तर आपण फिमेलचे बघूया आता, फिमेलचं काय. तर पुरुषांचं तर तुम्ही बघितलं ना जवळपास तसंच आहे तक्ता, तर त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे म्हणून मी दाखवत आहे तुम्हाला. तर स्त्रियांचं बघू शकतो म्हणजे महिलांचं 800 मीटर 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 30 गुण आहे. बाकीचं डिटेल दिलेलं आहे तुम्ही बघून घ्या, आणि पीडीएफ फाईलमध्ये पण मी पूर्ण डिटेल दिलेलं आहे, म्हणजे हाच पीडीएफ फाईल तयार करून मी डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली लिंक जो असतो ना तिकडे दिलेला आहे, तिकडनं बघू शकतो. महिलांचा जो गोळा फेक असतो ना, जो 4 किलोचा जो गोळा असतो ना, 4 किलोचा गोळा असतो, ओके. तर 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर 20 गुण आहे, तर 4 मीटरपेक्षा कमी असेल तर 0 मार्क. एवढं एक लक्षात ठेवा फिमेलसाठी पण. तर भरपूर फिमेल आउट ऑफ पण करतात मित्रांनो याच्यामध्ये 800 मीटर आणि गोळाफेकमध्ये, ओके. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. माझं चॅनलचं नाव आहे MK All News. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.